कौन है तू? मुझे आया था मैं है जी उमेर आमोशी मैं गया था तालुक्याने गेलो होतो धाकल्या पाटलाचे टपाल आणाय रोजी जात असतो ते ठाव आहे मला पर आता लपलास का नाही सकाळच्या पहारी मोर कशाला याव म्हणून का पापी आहेस तू नाही जी मग पाटील का आहे ती टपालच आहे मालक खोटं बोलतोय तू नाही पाटील उजव्या शपत टपालच आहे मालक म्या बारा बारा चवीस वर्ष पाटील की करतोय मी मला कुठं सांगते काय कुठं आणली धनगराच्या वस्तीवर मागून आणली चुरूत अरे का त्या अवधाचा आठवती आहे तुम्हाला मामलेदारा संघ भांडून तुमच्या हजेऱ्या माफ केल्या का माझं रामूशी दगलबाज नाहीत म्हणून आणि तुमचा आपला पहिलाच पाडा चालला जा माघारी कर दिची त्याला हे ते टपाल इकडं मी नेऊन देतो राव श्रीमती आवडाबाई कुलकर्णी अक्कला कुणाचा कागद बुवा संसाराच्या वाट जोडीदार भेट
संगणीदार पागोट तेला जर तीन बोट नजरबाई नेटकी ग जोडव माझ आटकी शो थाट कुणाचा सुमाजीराव नायका उमेची हो तू पैसे पैसे घे आणि छाती कोंबडी आणून उम्याला खायला घाल हां हां बरं आलास पान दे बघू एक खाऊच आणि तू कशाला टाकावं लागतं या तुपात हरिच्या पाठ घेते तो काय तुमचं कुठे मळ्याकडे जाऊन आला वय तुझ्या मळ्याकडे गेलो मळा कसला जिरायचं झालंय आता ते पाऊस आला वेळेवर तर पिकायचं होय तेवढी बरी खरे पाण्याची काहीतरी व्यवस्था कराय बोल हा आमच्या मळ्याकडनं पाणी आणून देतो तुला पाय पटाप अरे किती उपकार घ्यायचे तुझे तुझ्या नवऱ्याने केलेले उपकार फेडायचं म्हटलं तर एक जरम पुरायचा नाही मला शिरी सुद्धा काढायला येत नव्हती मला आणि थोरलं पाटील गेलं आप्पा होता म्हणून पाटीलची चालली माझ्या घरात हा माझ चित्त पण काय करू ग तुझ्या एकटाच आप्पाचा आठव येतो या मला राजा बामनो राजा आम्ही वाचते सयाजीराव पाटील आम्ही तुम्ही वाचा द्यावा प्रिय मावशी पावसाळ्यामुळे मम्मीचा अस्थमा अधिक वाढला आहे आमच्या डॉक्टरांचं म्हणणं पडलं की तिनं कोरड्या हवेत जाऊ आणि मला देखील तसंच वाटतं पावसाळा संपेपर्यंत तुझ्याकडेच राहावं असं ठरवलंय मी आणि मम्मी आमच्या मोटरनं उद्या निघत आहोत शरद कोण हो अरे हो कुठला माझी भाची शरदिनी नाही का आपली मम्मी म्हणजे चन्ना का होय मी म्हणतो ही कोण मडावी की तुझ्याकडे सहसासारखीच राहणे आहे त्यांची बरं आता येतात की नाही आजारी पडल्यावर तरी आमची खेडी म्हणजे देवाचा दवाखाना येतो काका येताय चांगला आहे पण त्यांना काय आवडतं इथे राहणं बर पाहुणं आलं म्हणजे सांगायला यावर का आल्यावर थांब एवढा सांजा खाऊन जात आजच्या तुपात तुझ्याकडे याच म्हणजे सत्यनारायणाच्या पोतीला आल्यागत होते बघ परसाद नाही खाल्ला तर पाप लागायचं देवाय ते का सरळ बसून खाते पाणी पी आणि जा कुशात तसं नाही भागायचं बाजारचा दिसाय गावकरी घरी येत्या आणि ती खाशेरावनं बँग बांधली ना आमच्या गळ्यात बैस रे एवढा काय घटनेचा प्रहार होतोय अगदी इतका कशाला कमी करवाय असा हा म्हणते तर बर बर घ्या आण्यावा आबा लोमीला पैसे कशाला दिले कोंबडी आणायला अक्का का बरं स्त्रीला देते आम्हाला अगं उम्याला आवडते कोंबडी काम हा एक बाबरा काय एक जिन्न शिकायचं आहे पाटलानं सोसायटी काढली की तुमच्यासाठी नाव घेऊ नका त्याच का मिळाल्या का लाठा तुला आता चाकूर असला का कानसात हानली थेरड्यानं लाठ खाण्याची होती परत पाटील झाला म्हणून कुणाला मारायचा अधिकार आला काय त्याला दावीन कवा तरी त्याला हे घ्या नाही म्हण नका एक दोन रुपये द्या मला गौरीचा सण आहे आज अरे पण कोंबड्यांचा व्यापार करू काय मी काय बी करा पण माझी एवढी नड काढा बाबरा अरे पण मी कुठे जाऊ हे विकायला काय बी करा बाबरा बर असं ते झालं एकमेकाने एकमेकाची नड काढली पाहिजे एवढंच एवढे आणि असल्या हलक्या चोऱ्या करून कुठं पोट भरतो हे रिले का काय करू काम देतो की तुझ्या तोलाच पाटलाच्या कानात रक्षील तू खंडोबाच्या नाही लिंगरवाडीच्या रानात दारू भट्टी काढली मी
एवढं शिकून घे बिर्या धनगराकडनं. असाच जा, पारलं तर सावकार होशील का? असाच जाऊ. गेलाच जातेवर. असंच नाही तर काय पाटलाचा निरोप घेऊन जातस. बाजारचा दिवस आहे आज. पाटल्या तालुक्याला घेऊन जायचे आहेत. जी घराकडं मी धाडतो पैसे लोमीकडे. लय उपकार झालं बाबरा. यात उपकार कसलेले का? एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. गिरायकाची नोंद ठेवत नाही मी. वाकड का बोलावं? आता कोणते बी ठेवायला लागलास का? अग व्यापारासाठी विष सुद्धा ठेवावं लागतं. आता व्यापारासाठी आणल्या का कोंबडी? आंबो का घरी खायला? एक जण आडला होता, गरज केली त्याची, ठेवून गेला कोंबडी. किती झालं कोणाला तरी? केवढ्याने देतोस? 3-3 रुपयाला मिळतात माणगावच्या बाजारात. 2.5-3 दिली. घेतीस? घेतली. जन्मात पहिल्यांदा खरं दाम बोललास बघ मला तू. अगं गिराईक बघून बोलावं लागतं. पैसे मात्र लवकर आणून दे बरं का. घेतली राजवून. पैसे कुठले आणलेस ग? पाटलांनी दिलं. घाटत्या का थोरल्या? थोरल्या. 14 उरलेल्या पावलीचा देतो खरं, पण थोरल्या पाटलांना फार जीव लावलेला दिसतोय ग. समजा गावाला लावलाय, तू ते खाईस ना सराने. कशासाठी पैसे दिले होते ग पाटला ना? बात पुढे. तुला काय करायच्या उठा ठेवी? नाही, आपलं सहज विचारलंय. दुसऱ्या कुणाला विचारू नका, माफ पडेल सौदा. वाड्याकडे निघालात ना बा? वाईट उशीर झाला बा आम्हाला. वाटत आकारण थांबून येत नव्हतो का घरी? माणसं वाट बघतात घरी आबा, आणि तो अनंता दुसरी तारणाशिवाय कर्ज मागतोय. मग देऊन टाका की तारण फारण. तो कुठं जातोय का गाव कुठं जातोय? बस तुम्ही कुठं निघालाय? लोहार बेटावर जाऊन येतो. जरा मोठ झाली का बघतो तुला. बघा बघा, वरच्या मुळ्यात मोठ धरली पाहिजे. पावसाचं चैन तर काही दिसत नाही. आवंदा होय. बाजारात तुम्ही नाही जात? वेळ जाऊ. मी हसन जातोय की भाजीची गाडी घेऊन? नाही तुम्ही मी जावा. आणतीच्या अंगावरच पातळ फाटल्या गेलं दिसतंय. एक जुडी घेऊन यायच्या. राम राम. मालक राम राम. राम राम. पण हसण्या जी फार. तू अजून इकडेच का? गाडीची कुणी बाई स्थिर झाली? कुठं आहे ती? आणखी बसूया. तुम्ही कशा बसू तो की मी? तुका वंगण विंगण लागत हाताला. काय होते लागले तर? अपर बसू तो की मी. का की मालक बसा की. अरे लक्ष्मण, त्या मोठे तर तेवढा बघ बरं. बघतो मालक. त्याच्या वरच्या रिंगीत काहीतरी झालंय बघ. मालक काल आपण जेवढ्यात वाचले ते खरं का? काय रे? हे हिंदूंच्या आणि मुसलमानाच्या वाटण्या झाल्या म्हणून. मग आता इकडलं सगळं मुसलमान वर तिकडे जाते नाही का? अरे मग विचार की तुझ्या हसण्याला. काय रे हसण्या, जाणार का तू पाकिस्तानात? झाले निघालो. गाडीला एवढी कोणी बसवली की निघालो सगळ्या. अरे बाजारला नव्हे, पाकिस्तानात. कुठलं पाकिस्तान देवस्थान? आपलं हाय हाय बरं आहे बरं. दोस्त गार ठेवून गावाचं काम करावं, छाक आपलं पोटाला खाव. या गावात जलमलो हातच कबर व्हायची आमची. कुठं जाताय गाव सोडून? मोटार पुन्हा चालू बा. आरला चप्पल पण निसाजी वाटत ना. अहो रानात आल्यावर आणतीच माणसं भेटायची. नाहीतरी खेड्याची माणसं आणणार नाही. असं होय? मग आलात कशाला खेड्यात? कशाला येतोय?
मम्मीच्या आदरासाठी यावं लागलं म्हणून. मग इथंच राहणार आहात म्हणा की काही दिवस? चल ग मम्मी, आता चालतच गेलं पाहिजे मावशीच्या घरापर्यंत. म्हणजे मावशी खेड्यात असते का आपली? रानटी माहिती रतन, तू बघा राहिलास, गाडीला काय झालं ते बघ अगोदर. अजून किती लांब राहिलंय कुणास ठाऊक आवडाकाच घर. म्हणजे आवडाकाकडे आलात आपण? चला माझ्या गाडीत ना, अजून पुरती सुधारणा झाली नाही तोवर बैलगाड्यात चालायच्या खेड्यात. नको तुमचे उपकार. हो उपकार कसले यार, आवडाकाचे पाहुणे म्हणजे आमचे पाहुणेच की तुम्ही. म्हणजे आवडाक्का माझ्या वडिलांची बहीण मानलेली. चला चल की ग बेबे. त्यांचं सामान थोडं पाठवून दे बरं का जी. तोबा तोबा, नाही त्याची मस्कर झाली बा. आता आकांच्या पाहुणे हे काय ठावा आमसनी भाई मुसलमान का हड बाहेर्या पुण्या ममाईला बामण मराठीच्या पोरी बी असलाच पोशाख करतात. लई शिकलेल्या आहेत त्या बाई, त्या अगदर कामात लई हुशार आहे. तुम्हाला तुला काय ठाव आका सांगतात कंदी कंदी. लई श्रीमंत आहेत ती माणसं. लढाईच्या वक्ताला पोत्यानं पळका केला सरा त्याच्या बाण. हा तवा झटक्यात दुगली चिरली. हा नाही त्याच्याबद्दल नाही ती बोलू नये. अरे किती झालं ते आपलीच माणसं आहेत ती. काय शिकते मम्मीचे विस्करणं चांगलाच असतो कसे. शी रानटी, या बॅग मुद्दाम पिरेल्या असतात त्यासाठी. होय मला काय ठाऊक बाई वेळेला. कुठे निघालेस ग तिने सांगितली एवढी नटू? गौरी आणायला. हो आणा बायानं, गौरींच्या बरोबर तरी येऊ दे पाऊस. काय झालं ग? जबरदस्त जबरदस्त अटॅक आला होता अग बेबे, भयंकर अटॅक आला होता. मला नाही बाई इथं बरं वाटायचं, सगळ्या गैरसोयी पाट नाही मच्छर झाली नाही बर होत तिथं मुंबईत. अनु घेऊन जा की एकदा शरद. कुठं ते? अगं 50 कदमावर आहे खासरावाचा वाडा, त्याच्याकडे असतील या वस्तू. आम्हाला नको त्याच्याकडचं काही. तोसला खासेरा गाडीवान तस का ग? तोही शिकलेला आहे तुझ्यासारखा, चेहऱ्यावरून काही वाटत नाही तसं. ज्ञान का चेहऱ्यात असतं बाई, करणीत असत ते. जा नेहला घेऊन. अग बेबे जाऊन ये, काही मटेरियल मिळालं तर बघ. दादा माणगावला गेला रात्री, उद्या जाऊ आम्ही. आता जाऊ मी गौरी आणायला. अग हिलाही घेऊन जा की गंमत बघायला. मला नाही आवडत ते वेंधे नाच आणि हिंगाडे गाणे. बरं बाई मी जाते आपली आई, मला पूजेचं करून दे चल.
इंजेक्शन की वेळ झाली काय बस Thank you.
यात काय ओळख बघू ओळख खायला आणलंय ओळख की पेढे बर्फी बत्तासे अननस नारळ द्राक्ष संत्री मोसंबी काकड्या हरले हरले बाई पात्र आणले तुझ्यासाठी आहा ए दादा काय ग चला ते उद्या येणार आहे तुझ्या घरी गांठी म्हणता ते कशी बुवा आणि केव्हा बर थांबेन मी वाड्यात अरे राव बेटा कसा राव पाटलाचे पाय धर बेटा प्रकाश प्रकाश लय नाही धरायची भेट झाली शाबाद बेटा शाबाद याचा नांग ठाक पाटला खण्याचं मेनके होऊन पायाशी जा बेटा नवेलच तू केला थकल्याला दिसतय का नवा वाट म्हातारा झालाय सारखा थकतय कशानं पहिल्यासारखा दान धरम बाहेर आला तीच फिरलेस बाबा आज लढाई झाली तिकडे साता समजा पल्याड आणि इकडे धारण बसते चिटक्यात अरे कोण आहे तिकडं आईच्या अरे बाई चुंदळ घाल की आपल्या दरम्यान त्याला काय पवाडा पिवाडा बांधतोस की नाही बापच्या आता कुठलं पाटील कुठला सगळाच अरे 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 येच्या अरे उंदरीनं काय वाढतो यार निदान चार्जेस कुठल्याला एवढं तरी वाढ भारी चांगला झाली माणसं बापच्या तू आता आतच राहा गांधी महाराजांना तलम दिन आलाया हा ते पवाडा बांध गांधी महाराजावर हा कस वय हुकूम झाल्यावर बांधील की बांध बांध पण काय झाला पाहिजे बघ आमचा फाशी रावत नीचा तिसरी ठाव आहे तर गांधी महाराजांच हा आता कुठे जातोस पावसाळ्यात राहत मी इथंच महिनाभर राहतो की मला काय तर वेशाला पोटाला घालणार असल्यावर गांधीच्या उत्सवात एवढा पवाळा म्हण आणि मग जा कुठं बी मुलगा आप्पासाहेब कुरकर्ण्याची लेख नव्ह का ओळखलंस का बेटा गंगाराम आपल्याकडेच निघालो होतो आप्पासाहेब आहेत ना वाड्यात बापच्या आप्पासाहेब गेल्या साली गेले सोडून आम्हाला पाटील कुरकर्ण्याची जोडी म्हणजे अक्षय राम लक्ष्मणागत होती अरे बापसा बापसा जनवर मागे घे पावनीबाई भिटाल शेरगावात आहेत त्या बघितला का पावनीबाई अहो हे सिनेमा आमच्या खेड्यातला का कसा आहे अरे वा तुम्हीच बघा आता त्याच काहीतरी एवढं तरी आहे आज बर त्यांना कसं कसा आहे अगं मम्मीच्या तब्येतीबद्दल विचारतायत ते मामीच हो हा मामीच मामीच इंद्रजित की नाही आबा आईला मम्मी म्हणतात मारी अस होय साहेब होता तेव्हा आम्ही इंग्रजी शिकलो नाही तर आता गेल्यावर काय शिकणार खाशे राव या पावनी बाई आल्या ती येसरी आपल्या हक्काच मळबिळबाई फिंडवून दा आणि तुम्ही आबा आम्ही जरा महारवड्यात जाऊन येतो येतो बर का पावनीबाई बरं वाटतं आहे ना आता आई ना बरं वाटतंय
अरे त्यांनी ते कॉट मच्छरदाणी वगैरे काही नाही रे. अग मग सांगायचं नाही का मला, काल आणली असती मी बाजारातून आणि आपला रामशी रोज जातो तालुक्याला. कहट साठी आपल्या नवरीच्या पंगाचा उपयोग करून घेता येणार नाही का? येईल की यशवंता जी. अरे आपल्या माडीवर तो नवारीचा पलंग आहे ना, तू थोडा अक्काच्या घरी पोस्टा करायचा ताबडतो का? आणि काही लागलं सवरलं तर सांगत चला आम्हाला, आम्ही कोणी परके नाही. हो परके नाही, आलास तरी का दोन तीन दिवस घरी. अरे हो अक्का अगदी चिडली असेल नाही माझ्या, आता आम्हाला लोणी खायला मिळणार नाही वाटतो. हो नुसतं लोणी नाही द्यायची, साखर घालून दिल आणखी लाडका लेक तू. आणि तू दूड की पाण्याने काही चहा वगैरे विचारलास की? आम्ही नाही जा लग्न कर की आता, आम्हीच किती दिवस काम करायचं तुमचं. नक्की कुठली घरात कोणी बाई म्हणून नाही का वेळांच्या? काय पाहिजे मी आहे की काय नाही सहज विचारलं. आम्हाला बघा चहा. तुम्हाला आणलाय कुणी? माणसं चहा पितात आणि मांजर डोळे झाकून अशी काय खातात? अरे चूर बसतात. चला अक्काच्या मळ्याकडे जायचं ना आपल्याला. चला की यशवंता गाडी जोड रे. नको बाई त्या दिवशी अगदी हाड खिळखिळी झाली माझी. हो मग चालत चला. नाही गावापासून जर आलो असते म्हणून विचारलं. अस्पृश्यांची आहे का? नाही गावकऱ्यांचीच आहे, याला आम्ही महारवाडा म्हणतो. असं बर देवी इथली वाटून काय घेणार आणि झुंका चुकवणार आहे अरे इकणार तू आणि त्यांची तारू पिणार पुढील तोबाट मुंबईचं सारपण सांगतोय मला. आबाच हे ते जातात वाटतं महाराजांच्या घरी जातात. अहो मगाशी आली ते इकडेच की सगळ्या गावाची चिंता त्यांना. ए म्हातारे थांब की विस्तवणी नको दोघांच्या मधून मला कमी दिसते ग बाई. जा जा नाने बघू तरी काय भांडण होतं आमचं या पाहुण्यांचं. भांडण पूर्ण पाटील हाय त्यावर पुन्हा तुम्ही कुत्र्या माणसाचं भांडण व्हायचं नाही या उजळीत. काय झालं? सँडल तुटले माझं. त्याच्या तायपा. ए तायपा अरे इकडे काय झाली? अरे यांचं पायतान तुटले बघ, मळ्याकडे निघालोय आम्ही. आत्ता दिसू याची चार चाक घालून बघ बघ. ये नाही जमायचं धनी. वेगळं दिसतंय काम मग अडवाणी चालू दे ना. तसं कसं जी मग सांबाराची वस्ती कशाला आहे गावात? आपल्याकडलं केलेलं आहे की एक झाट तयार शेतली आहे आणू का? आणखी अडाण किती अडाणी आहे बिचारा. पण त्याच्या मुलाला मात्र आबानी सातारला धाडले शिकायला. बघा तर घालून पायाला निस्त्या गुदगुल्या राहिल्या पाहिजे. बरं बरं हे दुरुस्त होतंय का बघ अगोदर. बघतो की सोडतोय काय तिच्या बाळाला. हा लबराचा आहे काय त्या मारी धरून? काय रांधले आज काय खाऊस वाटत होत तुम्हाला? अग आता खाऊस वाटायचं दिस तुझं आहे बरं राहिलं बा. पण सांगशील की नाही काय रांधले असते? आता दिसू नको डोळ्याला कोवडी जणू. कुठनं आणलीस? इतकं आणली चांदीच्या भिंगऱ्या मोजून. पैसे दिलत बाबू शेगदारानं. अग बया कशाने देवता वक्ती नाव घेतलंस त्या मुर्दाराच? त्याच्याकडनं इकत आणली आहे कोंबडी. कवा? तीन रोज झालो त्या दिवशीच रांधणार. पर तुमचं पत्ता कुठं हाय घरात? बाबू शेगदाराकडनं इकत आणलीस कोंबडी? तर तो फुकट दिला हिंजीर आप्पा. पैसे कोण दिलत? घास घेऊन मग सांगते. आधी सांग पाटलांनी
तिने सांगितलं होतं तुम्हाला कोंबडी रांगूर घालायला. मला नाही जेवायचं. अरे उम्या, दोन तीन दिवस पत्त्यार आहे तुझा, वाड्याकडे बी फिराक नाही. जीवाला ग्वाड आहे ना, पोटात कळा घालत्या तीन रोज झालं. वेगळं सटवे हा. अगं आपल्या बामणाच्या हक्काकडनं औषध आणून द्यायचं नाही वय. तूच कच्चं कोंबडं खायला घातलं असेल त्याला जाऊ पोटात दुखायला. पोराच्या खाल्ली कुठं कोंबडी? आज रांगली मी, तीन दिवसानं घरी आल्यात. आज कुठे गेला होतास? बाहेर गावी जाते तमाशे मागण आणि मग असं खोटं सांगत बसतात धन्यच नाही. जाऊ दे ग, तरणाचा जीव आहे, तमाशाला गेलो म्हणून काय होते या. चला देवळाकडे जायचंय, मुंडा शिकेल माझं. जेव्हा या महागारी नाहीतर मी उपाश राहीन बाबा. जेवढं नाही ते अजून बस 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 माझ्या मुरू जेवायला. अरे माणसाने खरं बोलावं, खोट बोलू नये. आम्ही मुलीचा गुरुवाती, कशा जाऊ पाणी याते, कशा जाऊ पाणी याते. वाटे माझे केशी उभा सावळा, हरी हरी उभा सावळा. आम्ही मुलीचा गुरुवाती, खट्याळ ग पाळा मोठा, अडवली धरतो वाटा. खट्याळ ग पाळा मोठा, अडवली धरतो वाटा. जीव घेणी बाई त्याची, बाई त्याची, बाई त्याची. मुरली मंजुळा, हरी हरी मुरली मंजुळा. आम्ही मुलीचा गुरुवाती, कदंबाच्या झाडा पाठी, हरी दरी वेणू ओठी. कदंबाच्या झाडा पाठी, हरी दरी वेणू ओठी. काय सांगू बाई त्याचा, बाई त्याचा, बाई त्याचा. छंद आगळा, हरी हरी छंद आगळा. आम्ही मुलीचा गुरुवाती, भुलवितो पोरे बाळे, भुलवितो पोरे बाळे. थोडे करे वेळोवेळी, भुलवितो पोरे बाळे. वाड पोरन दाता हा, न दाता हा, न दाता हा. छळतो गोपुळा, छळतो गोपुळा. आम्ही मुलीचा गुरुवाती, लहान थोर नसे त्याला, सदा तरी भुलका काळा. लहान थोर नसे त्याला, सदा तरी भुलका काळा. पदर भरी ओढी वेणी, ओढी वेणी, ओढी वेणी. तोडी बेकळा, हरी हरी तोडी बेकळा. आम्ही मुलीचा गुरुवाती, कशा जाऊ पाणी याती. वाटे माजरू ते केशे उभा सावळा, हरी हरी उभा सावळा. ओ बाबूला बंद करा भजन, सासवा भरणारे हात. म्हणून काय लेखा देवाचं भजन बंद करतोस? आता गावाचं काम म्हणजे देवाचंच काम. हे भजन बंद आणि ते चालू. ए आलो आलो आधी, मुसलमान लेखा तू आलास का आमच्या भजनात? अरे आपलं गाव म्हणजे एक घर आहे. रोज ऐकताय व खाशराव काय वाचतो ते. आपल्या त्या भांडणाच्या पायीत त्या गांधी बाबाचं काळी रात्री चुकत या. म्हणून काय या हसण्याने आमच्या भाजना शिरावं? देवाजवळ नाही भेदभाव बाबूराव. आहो तुकुबाच्या गायी राखल्या आणि कबीर मुसलमानाचं शेलही नाही इतरानं. मग मारा पोराने घेऊन कसा की तेवढा? त्या बिचारांच्या वाट्याला तेवढं काम. भले बाबूराव, आता बोला की पाटील गप खा. चल घेऊ माझे. चल रे आबा.
आता गावसभा भरणार आहे, हा गावकरी नाही का? गावकरी आहे पण पण काय वाडवडिलांच्या रीतीभाती आमासी मोडवत नाहीत खाशीराव. मग आम्ही तरी कुठे मोडतोय? अजूनही महा रामोशी गावची सेवाच करतात ते. हो पण महारा पोरं केर कसा लोटत्यार? अहो मग शेतकरी गोठा गाडीत नाहीत का? अहो पण ती घाणेडी माणसं उद्या देवा पावतच जात्यार. अहो घाणेडी असतील तर तीच जाणार नाहीत, आणि त्यांना कळत नसलं तर शिकवण आपलं काम नाही का? काय ना गुदेव, बरोबर आहे पाटील. त्या त्या काळाप्रमाणे शास्त्र लिहिली ऋषीमुनी. अच्छा नव्या काळचे नवे ऋषीमुनी गांधी नेहरू ही पुढारी माणसं म्हणजे ऋषीच की ते सांगतील त्याची शास्त्र व्हायची. आता येऊ द्या माझी लावर. देवानी सांगितल्यावर आमची ना नाही. बामण ते शास्त्र वाचले तेनी उम्या अजून रखमा. चला बाबा या या. सांग अर्जुना. अर्जुना अर्जुना कुठे? अर्जुना अर्जुना सांग अर्जुना. औंदा पाऊस काळ नाही तशात मारकी पामनची मुलांची या गावच्या खालच्या अंगाच्या जमिनीत पाणी नाही. या जमिनी नाही पिकल्या तर अर्धा गाव उपाशी मरत. मग विहीर काढून द्यावा सोसायटीनं. गावचा पैसा साठवला कशाला पाटलाने? नव्हता काही ही पैशाच्या बळावर रान घेऊन वर हिर काढलीस तू. पाण्याचं बघ तिथंच मुरला वर तिकडं. मग मी काय करू त्याला? तुम्हीच करू शकता. तुमच्या विहिरीवर पाच मोठा आहे, पाळी पाळीनं गावच्या रानांना पाणी द्या. छान पुढारी झालात म्हणून पाणी विकायचा धंदा आहे शकता काय मला? अहो विकू नका, मोफत द्या. गाव ऋणी राहील तुमचा. तुकारामाचा अवतार नाही मी. कशाला जात आहे तुकोबाचा अवतार? तू बोलो कुत्र मध्ये. बरोबर म्हणतोय तू. तू गावाला पाणी दिले पाहिजे, दिले पाहिजे. तुझ्या हिरीच्या पायीच गावच्या हिरी आठ्या. तुमच्या सोसायटीनं माझा व्यापार मेला, त्याबद्दल तुम्ही काय मला दिलं? कायद्यानं काय करायचं असेल ते करून घ्या. मी माझं पाणी देणार नाही. मग घ्यावं लागेल मला. तुमची काँग्रेस झाली तरी जुन्या कायद्यानं चालेल की नाही? गावच्या जनतेचा प्रश्न उद्भवला तर ती नवे कायदे करील. मग करून घ्या की तसा कायदा. मी साफ सांगतो मी माझं पाणी देणार नाही. चल रे उम्या. मोठा आबू आला अडवत घालू पोचात ठकरू त्याच्याची. तस करून कुठं भागते बघूया. आणखी सांगून वळेल की अहो पर तवर दुंदळा जाईल की जळून. पाटलाची रानं पिकतील न ती गावचीच आहेत. नागुदेव पहाटे बसणं धरा अभिषेक आपल्या डोंगरावरच्या महादेवाला. पण त्यानं काय होणार आहे बाबा? काकेराव आमची आपली श्रद्धा आहे. मधुमती देवा.
काय झालं दारू प्यायलो म्हणून आहे पाटलाच्या उजळ्या दारू झाले लाद पाटलाचं नाव घेशील दार पाटील वैरी आहे माझा पालावरी म्हणता तुला एवढा पुळका का पाटलाचा खाशी रावाचं गड पुण्यांदा लगीन करणार आहेस काय अभिषेकाच्या तिकडे असतील काय झालं दारू पिऊन आल्यात बघा खरं बाबाला सांगू नकोस ते तांबडी लोळवतील त्याची बरं असं का करावं आता त्याच्या कलांनाच आणि काही त्रास करून घेऊ नकोस उजळ्याची शपथ आहे बघ तुला अशी कशी धावत आलेली असते ती सुद्धा का चांगली प्रेग्नंट दिसते सात सात महिन्याची चीड आली तिला निष्पाप मन आहे ते चला गेला ना आता अटॅक आता थोडा रिलीफ वाटतोय मला बरी आहे की ही जागा माडीवर कस अगदी छान वाटत नाहीतर आमच्या आवडाच घर सगळी ओढ माडी नाही सांगत नव्हतो तुम्हाला मी इथं येऊन राहा म्हणून हा हा म्हणता बरा व्हाल तुम्ही आवडा का तिच्या सोयामुळे इथे येऊ शकत नाही तर ती सुद्धा इथे येऊन राहिली असती तुम्ही राहा इथे आम्ही इथे वरचेवर इथे सगळ्या सोयी आहे बेबे राहूया इथ सर्टिफिकेट कुणाचं इथं माझंच आहे ते अस्मादिक जे आहेत तसा युनिव्हर्सिटीच्या पंखाकडून जाऊन आलो आहेत का तरी सगळ्या गावात तुम्ही तेवढे कल्चर दिसताय बघा अहो ठीक आहे युनिव्हर्सिटीचे पुण्य नव्हे आमच्या वडिलांचं अहो रोज सकाळी उठल्याबरोबर त्या दर्शन घेतलं की याच ठीक आहे तसं नाही म्हणजे जरा दिवसभर तुम्हाला वाटेल की आपण विहे झालो आणि मग ते झाडावर चढणं विहिरीत उडा मारणं ते सण जरा कमी होतील तुमचे नाही पटंगत पटंगत जेजुरी करा पटा नाही कुटा नाही बंगला मोठा छान ओळख ओळखलं ग ओळखलं डोळे उघडे ठेवले म्हणजे रानवटपणाचे की सौंदर्य दिसतो माणसाला आता श्रावण भाद्रपद गाणीत जाऊ नागर तेवढी ऐका ¡Gracias!
फेरफार का हंजा की पाटलाच्या सोसायटीतून सोसायटी काढली सोसायटी बघ पाटलाचा वाडा असता तर तुझं तोंड कोणी बघितलं असतं तुला घातलास पुलीस बाबराव ओहो या ना पाटील या हा देणार नाही आम्ही तुम्ही गावाला पाणी देणार आहात की नाही हा तुम्ही केव्हा असून झाला पुढारे बाबूराव जास्त बोलायचं कारण नाही तुम्ही गावाला पाणी देणार आहात की नाही सांगा अगोदर नाही असं ठीक आहे मग आम्ही पाणी घेणार तुम्हाला काय करायचं असेल ते करा चला या वावरा काय काय म्हणणं काय म्हणजे काय काय ठरवलं काय तुम्ही आणणार होत हा फ्री केल्याशिवाय राहणार नाही मी अरे वा म्हणजे काय तुम्हाला काय रे हसन काय चाललंय काय रे बाबूराव आले कोण मामलेदार साहेब बरं झालं वेळेवर आलात हे बघा काय चालवलं यांनी हे बघा बाबूराव पाटलांनी सगळं सांगितलंय मला आता कायद्यानं त्यांचं करणं चूक आहे अहो तुम्ही तरी काय हात चुगीर मुसला शेखदार साहेब पाहिजे तर पाण्याचे पैसे घ्या गावकऱ्याकडून झालं आता तुम्ही सरकारी अधिकाऱ्याने असं म्हटल्यानंतर आम्ही काय करायचं आमचे पहिले मामलेदार असते तर हे इसरा हा बाबुरा तेव्हा साहेबाचं राज्य होत आता काँग्रेस जनतेचं राज्य आहे गावाच्या भल्याचं व्हायचं आता वरपर्यंत जाईन मी सोडणार नाही कशी दाद मिळत नाही ती पाहतो हुशार जावा तिथं काय जाब द्यायचा तो देऊ आम्ही पण आत्ता आडवं येऊ नका घेऊ द्या गावकऱ्यांची पाणी अरे वा म्हणजे चांगल्या माणसाची सोय दुरून नाही खेडे गावात राहायची काँग्रेस म्हणे काँग्रेस अरे बाबू राव अरे तुमची सायकल जावा असं दिली पोहोचत अरे बाय छान झालं सगळ्या गावाला पाणी मिळालं सोडा मोठा आता दिवस डोक्यावर आला निहारी करू द्या लोकांना होय समजा गड्याने निहारीला जायचं काय ग निहारी आणली तुमची जेवण घ्या बघू चटकन असं अगं पण मी अजून आंघोळ सुद्धा केली नाही की मग कर आता आम्हाला घरी जायचंय अजून आबा जेवायचे ते मामलेदार पण यायचे जेवायला असं मग आणते इकडे जातो तुझे लाज दे राणी तुझे
Parque no cala, parque no cala.
होते जन दादा भैरा मार दादी रजी जी सरजी जी रजी रजी आबा तुम्हाला काही सांगायचं असलं तर सांगा की काय सांगायचं सांगायची सांगितली बाबच्यानं ज्या सांगितलं नाही पण अध्यक्ष येणार तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे नागू देव उठा उठा पण तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे आता आली का पिढा काहीतरी सांगा की आम्हाला गांधी महाराज लय मोठा माणूस त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण सगळ्यांनी वागायचं नाही लय मोठा माणूस कस ना म्हणजे बरोबर आहे मग आता सभा संपलेली आहे आबा फार घालायचं आहे तुम्ही पुतळ्याला लई मोठं माणूस तुम्ही बावरा बरं झालं तुला तरी पटलंय गावकऱ्यानं झापड घातली पाटलानं आपल्या दानटीची फिर काय त्याच्या अंगा मोठी झालं माझं दळींद्र दूर केलं बाबराव तुम्ही आता खुश होईल की रे तुझी लोमी लई तर आपलीची त्या दिवशी अरे पैशानं सगळ्याचा राग जातो नाही येऊ शकत द्यायची नाही मला उमऱ्या काढी मोड कर बायको आहे काय त्याच्यात तसं करून नाही भागायचं पाटलाने सावता बघून करून दिलंय लगेच आहे का पाटील तुझ्या डोक्यात गावात गेलास की भेटणार तू त्याला आणि सांगून टाकणार सगळं ते काही नाही शपथ घे बघा या देवाची सरकारात भट्टी सापडली तरी कुणी कुणाचं नाव सांगायचं नाही फिर्या ऐको गेले आई ऐको तुला नाही का घरात नाही त्यांचा पत्ता कुठं आहे 2 महिने झालं गेलं त्या बाब्या शेजाराच्या नादानं कुठं फिरते आई 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 तो तुला अशी शेकटीला टाकून कशी जाऊ बाई दादा कुठे दगडीचा पाला आहे का बगरे बरच लागलंय मी जाते रडाल काय झालं गप खुळी कुठली गप आ
बाई गतो लोणी कशी आहे ठीक आहे अरे पण पेड्यान बाबूचे घरे तो अंताई पेड नगा अनु बाबा शेलतारा कडन साकर हाय घरात तू तू मडक्यात हाय बघा दादा लोमीला शरताईन वाचवलं रे असं काय काय झालं शरताई म्हणत नव्हतो मी तुमच्या शिकण्याचा इथं खेड्यातच उपयोग होईल फक्त काय ड्रेसिंग करायचंय अनु काय खाशा दादा तू ब्राह्मण असतोस ते किती बरं झालं असतं रे काय झालं असतं वहिनी झाली असतीस तू माझी असं बोलले काय झालं बोललो मी आमच्या विमानातलं इथेच घोटमत आहे तुमचं काय म्हणणं आहे सराताई यांचं राहू देऊ का किती छान आहेत ग फुलं तुझी अनु चल आपण माळा करू बदरा माझ्या साठी सादाची भीक तुझ्या मागते हे सादाची भीक तुझ्या मागते साखरा थांब जरा माझ्या साठी सादाची भीक तुझ्या मागते हे सादाची भीक तुझ्या मागते हिरव्या मळ्याचा रे बांधावरी बांधावरी उभा जीवाचा माझा हरी माझा हरी कानात गुज कशा सांगते सांगते रे पाखरा थांब जरा माझ्या साठी सादाची भीक तुझ्या मागते हे सादाची भीक तुझ्या मागते तुझ्या संग बोलते बोलते रे पाखरा थांब जरा माझ्या साठी सादाची भीक तुझ्या मागते हे सादाची भीक तुझ्या मागते बघितलं का मालक दिवी कबूल दिलाय अरे काय खुळायचं काय हसन
फुला नवसच बोललेला आहे मी तसा एवढं होऊन द्या फुलाच्या चादरी चढून फिरायला मोहर माट अरे आबाना आवडायचं नाही ते आता आबा झालं म्हणून काय गावाचे हिरूच जातात का काय गावासाठी गाडं खावं म्हणतात आणि पेड काही नात काय बेबे अग बेबे हे हसतो द्या काय म्हणतात मग हे बघ तुम्हाला पसंत असलं तर माझं काही ना नाही गाव म्हणते मामी म्हटलं म्हणून काय झालं रे आश्रमाच्या डॉक्टर बाईच्या लग्नाचं काय आहे म्हण मग नाही ह्या काय खरं दादासाहेब काय म्हणतात काय काय म्हणतात दादासाहेब आता गावानं म्हणावं घेतल्या नाही म्हणतात का काय गाव मग काय म्हणतो लोकशक्ती वाचा आबासाहेबांनी येऊ देत की ते येतात की नाही काय किंवा त्या शेजदाराकडे गेल्यात कशाला त्याच्याकडे जातात काय किंवा मरा नका तिकडे आयची पिळ जाईल अरे पण आबाला पटायचं नाही ते अंगी काय म्हणते आम्हाला जरा उशीर झाला बर का सरातही वाचतायत काय आज जाग झालं वाचा वाचा महात्मा जिंजर बॉम्ब फिटण्याचा प्रयत्न बापूजींची पासून 15 यार्डावर बॉम्बचा स्फोट बॉम्ब फिटणारा निर्वासितच अटक झटीत आणखीन एक बॉम्ब सापडला आज सायं प्रार्थनेनंतर महात्माजींचे भाषण चालू असता त्यांच्यापासून 15 यार्डावर बॉम्बचा स्फोट झाला पोलिसांनी याबाबत एका एसमास पकडले असून त्याचे तो आणखी एक गावठी बॉम्ब सापडला आहे पकडलेला मनुष्य निर्वासित आहे गांधीजींच्या जीवाला काही अपाय झाला नसून ते सुखरूप आहेत खरा मोठा माणूस नाही त्याला मुरुदे येतात तसा अहो सराताई आपल्या लुमीच्या पोराचं नाव मोहन ठेवा मोठ पायगुणाचं आहे पोर गांधी बाबा वाचरा बरं ठेवूया की आता आलोच 5-7-8 दिवसाने अरे राहू दे चांगला आहे पोरगा हे तुम्ही झालंय लेखाचा नाव खून झालं ना तुम्ही सांगितलं ठेवलंय नाव भोवन उम्याचा काही पत्त्याच नाही का ग सोन्यासारखं पार झालंय घरात पहिलं पार कुठे गेलाय कुणाला ठाऊ मी म्हणतो कशी येडी होती ती माणसं म्हणला अरे वा रेंगरवाडीच्या रानात दारू भट्टीवर दारू करताना सापडला उम्या काय केलं ते पहिल्या पोराच्या बासाच्या दिली तिथे तोंड बघायला आला ते दंडाला काढण्याला काय उगी सापलो घालून माझ्या उतरायची सरकार तर्फा वाईट सोडतं का मला सोडा का बघू त्या पोरा कसं झालं तरी त्याचा बा आहे ते फौजदार साहेब मी जामीन राहतो पाहिजे तर पुन्हा नाही करायचा सोडा माझा राम नगा मालक आणि माया केली सात आणि आडाणी होईल मी चौदा मला तुरुंगात जा जुमीची नगर काळजी करू नाही तोंड आधार मी त्या लेखाला गांधी बाबा तर खून झाला म्हणजे एका ब्राह्मणाने मारलं म्हणे ते सगळी पेटली आहे माणसं इकडे येतात ब्राह्मणांची घर पेटवायला आता काय करायचं असू द्या
येऊ दे त्याला. असं द्या तू आवडा कला नानूला आपल्या वाड्यात आणू. कोण तुम्ही? गावचं पाटील. आडनाव? दुसरी. असल मराठ्याच्या कुळाचा आहे. तुमच्या गावातली बामणाची घर दाखवा. देशाचा बाप मारला एका बामणानं. बामणाची घर जाळायची आहेत आम्हाला. ठीक आहे, या माझ्या माग. अबा काय करत आहे? वाजला वेगळ्या शिकू मला. तुमचं शिकली आहे शांत. अबा सरकार खबरदार आता कुणी आडवली असं मुर्दापाडी येते त्यात. मंडळी बघता मला या गावात जिकूज मामून होता पण अर्ध्या गावात त्यांची मी घेऊन बसला होता. चला जाऊच येत मारा. त्याने बाजून बांधणी कावा पाटलाचा वाडा म्हटल्याने तुझं घर वाचलं असं वाटलं होय तुला. कशासाठी रडायचा आता? जशाचा बाप गेला डोळं कोरडं व्हायचा. येऊ पर्यंत गोकुळासारखा लहानचा वाडा आपल्या हाताने चाळून टाकला. ऊन रडती तुय जीवावर बिचती ती बोटावरच भागल. माझ्या गावातली बामण मराठ्याची इतकी जळून खाक पडणार होती ते वाड्यावरच विभावलं. पण तुझ्यासारख्या माणसाला बसायला जागा उरली नाही की तुझ्या डोक्यावर निवारा राहिला नाही की कोण म्हणत माझ्या आठवीवर निवारा नाही म्हणत. तुझ या नागूदेवाच हसण्याच घर कुणाच आहे? माझ्या लुमीची झोपडी कुणाची आहे? सगळ्या घरात माझीच मुलं बाळ लिखी सुज्ञानांच्या कुणाच्याही वस्तीला घटकावर जाईल आणि तांब्यावर पाणी मागेल तर मला कोण नाही म्हणणार आहे. कस नागूदेवा भाषा बापडी आहे पाटील. एवढ्या मोठ्या काळजाचा माणूस चुरमुळला. अरे देवा तुम्ही बी लागला का अक्कगत बोलायला? उठा गांधी महाराजांना आज शिक्षा दे. आंघोळी करून येऊया सगळे. अक्का आपासाबाचं जुनं पाणी धोतात जाता का आम्हाला? माझ्याकडे धोतर मागायची पाळी यावी तुला. हरीच्या भावानं भणीला साडी चुळी करावी आणि भणीनं कधीच काही करू नये होय. आबा एवढं राहिलं बघा जळायचं घरात ना. राहायचं तेवढं राहिलं घर जळालं पण माणूस की राहिलं. एवढा आमचा जीव ठेवता का तुमच्या देवारावर? काय खाशे राव काय म्हणतोय लोकशक्ती? काय म्हणणार तुम्ही? आम्ही म्हणतो तेच म्हणता ती वर्तमानपत्र. आबा गांधींच्या अस्थी गावोगाव तीर्थात विसर्जन करण्यासाठी देणार आहेत म्हणे. मग आपल्या गावाला मिळते का बघा की वाटा. म्हणजे उजव्याच्या कुंडात टाकूया. वाडवडील म्हणत आलं चेला घडना काशी तेने जावं उजळायचं.
मग मी आणि नागुदेव जाऊन येतो कोल्हापूरला. काही झालं तरी काँग्रेसचं प्रेम आहे आपल्या गावावर. हे काय हो, हे धोतर पाहिजे होतं ना आपल्याला. अहो मग जरी काठी कशाला. असू द्या, आनंदी ज्ञानेश्वरी सांगण्याबद्दल मिळालं होतं मला. बर आहे खासराव, ते ठेवून जा आणि उजव्याची पूजा करताना हे वापस करा. आज आंघोळ करून बनेतानच परत यायचं आहे. रडतोस कुठं? गांधी महाराजाचं सुतक आता फिटतंय. उद्या 14 दिवस होत्या. आंघोळी करून सा पहिली कोणची गोष्ट करायची असेल तर गावानं मिळून पाटलाचा वाडा होता तसा बांधून द्यायचा. गावासाठी पाटलानं आपलं घर जाळलं. बरोबर आहे. तिसऱ्यात राबायची तयारी आहे आम्हा महारावडे. माझ्या राणात 50 बाभळीची झाडं आहेत. ती पाटलांच्या वाड्यासाठी द्यायला तयार आहे. मी खुशाल तोडून नवीत गाव करेल. माझ्याजवळ देण्यासारखं काही नाही, परंतु पोरा बाळा सिकत वाड्यासाठी राबायची तयारी आहे माझी. काय वेडे आहात रे तुम्ही? कधी कळायचं रे तुम्हाला? तुमचे हात पाय तुडून ठेवलेत पाटलानं आणि उलट तुम्ही त्याचं घर बांधून द्यायला निघालात. अरे पाटलाचं घर जळालं त्याबरोबर तुमची सोसायटी जळाली. त्यात तुमचं साठवलेलं धान्य धुन्य बी बियाणा आणि तुमचा पैसा जळाला. आता हे कशानं भरून देणार आहे पाटील? पाटलानं गावासाठी आपला वाडा नाही जाळला, तो त्याने ब्राह्मणांच्या साठी जाळलाय. भ्रम आहे तुमचा झालं. अरे पाटलाला एका ब्राह्मणीला वाचवायचं होतं आवडा अक्काला. पण नकाच बोलायलो मला तुम्ही. पाटलाच्या दांतेनं मिंदे झालात तुम्ही. तुम्हाला नाही पटायचं हो? जाऊ नका निस्ता. काय वसायचं ते वसून जा. काय सांगायचंय त्या? काय नवीन आहे ते? मसोवाला नाही बायको आणि साठवायला नाही नवरा. पाटलाला नाही बायको आणि आवडा. पांडुबा जेल भंडार बाहेरनं मी सगळं ऐकलं. गावची बँक आणि धान्य तुम मी माझ्या हातानं झाले. खरं आहे मला गावाला ते भरून द्यायला पाहिजे. जगदाराचं म्हणणं बरोबर. देवावरचं जे फुलूसुल मी सांगतो ती गावाची पैन पैन मी परत केली. म्हणून समजा पाच एकराचा मला माझ्या खातेदारावाला ठेवून बाकीची गावाला येडून लागलेली 95 एकर जमीन या पाटलानं सोसायटीला दिली. गावाला दिली. आणि बाबूराव मी माझं का झालं या देवाला आणि या देवाची खावा. मात्र तुम्ही माझ्या अक्काबद्दल जे बोलला ते बोलायला नकोस. आवडा अक्का माझी सक्की बहीण आहे आणि मी बी तिचा सक्का भाऊ आहे. कोण लोमे? कशाला का करकरीत तिन्ही सांजेची बाळाला घेऊन आली? नाही आता देवळाकडे गेले ते. भाषण सभा सांगित होता. पाटलाचा वाडा गावानं बांधून द्यावा म्हणून. मग ते हायची मुर्दार बाबा शेकदार सत्तबी आडवा पडला. नाही नाही ते वंगळ बोलला दादा इकी. काय बोलला? म्हणून आवडा कचू घर वाचावं म्हणून पाटलानं आपला वाडा जाळला. या खरंच आहे ते? ते खरं आहे. व
पण त्याची कारण का समजा गावाला ठाव आहे की आता भावा भनीगत माया आहे तुमची त्याच्याबद्दल संशय घ्यावा का त्या मेल्यानं काय संशय घेतला त्यांना इस्तू पडला मेल्याच्या जीवा म्हणतो कसा मच्छू बालन आहे बाहेर आणि सटवाई म्हण नवरा अक्का आई 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 अक्का अक्का श्रीरा लोमे त्या बाळाला घे गो पत्र केव्हा चरडते बघते आई शरदई नको अप्पा अप्पा आणशे आका कुठ आहे ग आहे की देवघरात आई आई ग अक्का बघितलंच काय जागरी मी बसत्यात स्वयंपाकाला साग बोलायचं नाही ठरवले बे तू बोलते की चांगली दिसते भरल्या कसं वय वय स्वयंपाक झाल्यावर चार मिरच्या वळून टाक आपल्या स्वराताई वरून तू उभी का बस की नको आता अर्ध्यात घेऊन आले रे अरेच्या अर्ध्यात ना आली सही वाजता वाजता जाता हा उद्या सकाळी मात्र सगळ्यांनी लवकर उठाय बर का आशिराव नागुदेव गांधी महाराजांची पालखी घेऊन येणार आहे घाबरू जायला हो ब्रह्मानंदा रघुनंदना वदवी पुढे ग्रंथ रचना तुझी लीला जगनमोहना तुझी बोले यथार्थ एकादश सहस्र वर्षे निर्विघ्न राज पुराण पुरुषे अयोध्ये से केले श्रीराम म्हणे विशेष तरी लोक निंदी तील रात्रं दिवस महती दंडिले रजतास दोष आता सौमित्रा हेची जाण सीता टाकी वनी नेऊन नाही तरी आपुला प्राण Thank you.
मृदुता बाह्य नवनीत मृदुता बाह्य नवनीत कैसे सजनांचे नगोरू पार्टी चल हो बाजूला जलंबर सगळ्यांनी आडवणूकच केली त्या गांधी बाबाची आता नगो पार्टी आडवू पण माझं एक म्हणणं आहे काय गावकऱ्यांनो गांधीचा कुंभ हातच ठेवावा आणि पाटलाचा वाडा हाता तसा आपण बांधून दिला की त्याची पूजा हात व्हावी आणि मग खुशाली विसर्जन करावं त्याचं काहीतरी खुळ असतं तुझं हसन या गावकऱ्यांच्या तर्फे मी तुला वचन देतो पण तसं कशाला या महात्माजींच्या आस्तीची शपथ घेऊन आम्ही तुला सांगतो नग देवा नग का नगो येत्या सुधी पुतूर आम्ही संदे गावकरी पाटलाचा वाडा हाता तसा बांधून देऊ गांधी महाराज की जय गांधी महाराज की जय गांधी महाराज की जय तुम्ही सोडता का बाबा लागत सांगितलं त्या माऊलीला थांबा गंगीची आंघोळ घडू द्या माझ्या बनीला
साठी थांबला असतो आज तर थांबून बघायचं नाही खराब असतो काका आपल्याला थांबायला वेळ नाही मला पुढे कलकत्त्याला जायचंय माल आला आहे त्याची डिलिव्हरी घ्यायची आहे मग जाते तुम्ही मम्मीला घेऊन मी नाही येणार मी इथंच राहायचं ठरवलंय नको बाई तू कशाला इथं घाणेरड्या खेड्यात राहतेस मम्मी अजून सुद्धा घाणेरडं वाटतं ना तुला खेडं मग जास तू तू गेल्यावर अगदी छान होईल ते अगं पण मी ब्लाक सुद्धा घेऊन ठेवलाय तुझ्या दवाखान्यासाठी देऊन टाका कुणाला तरी तो आणि माझ्यासाठी काय करणारच असाल तर द्या मला एक 10,000 रुपये मी इथं दवाखाना घालायचं ठरवलं अगं बेबे काहीतरी काय फुली मम्मी तुम्हाला काय द्यायचं असेल तर द्या काय तर तेही जमवतील इथले गावकरी काढा हो चेक अगदीच एक्सपेन्सिव्ह आहे कार्ती काय सांगाल तसं करतो तुम्हीच लाड करून ठेवले तिथे मला कधी झोप नव्हत्या या पुरी बद्दल आपल्या डॉक्टरांनी खेड्यात राहायचं ठरवून आपला दवाखाना इथंच सोसायटीतर्फे चालवायचं ठरवलं ही आपल्या सगळ्यांच्या भाग्याची गोष्ट झाली आबांनी तर आपल्या साऱ्या जमिनी आता सोसायटीलाच देऊन टाकल्या आहेत माझ्याकरता जी 5 एकर जमीन त्यांनी राखून ठेवली आहे ती सुद्धा मी आता सोसायटीला देणार आहे म्हणजे आता गावातल्या निम्म्यापेक्षा जास्त जमिनी सोसायटीच्या झाल्या बाकी राहिलेल्या जमिनी तुमचे तुम्हीच पिकवणार का सोसायटीला देणार हे तुमचं तुम्हीच ठरवायचं हे बघा खाशीरा आजपासून ह्या उजळाई गावात ते तुमचं ते आमचं ही रीत आहे पण आता आमचं तुम्हाला काहीतरी द्यायचं करा बघू मला हेच सांगायचं आता आपण सगळ्यांनी आपापल्या जमिनी सोसायटीला का द्यायचे नाहीतरी आबांनी आता ज्या सोसायटीला जमिनी दिल्या आहेत त्या सोसायटी करणार म्हणजे कोण करणार म्हणजे काय त्या जमिनीत मी राबणार हा हसन राबणार नरगुदेव राबणार अर्जुन राबणार आणि आपण सगळ्यांनी मिळून पिकवलेलं हे पीक प्रथम सोसायटीच्या मालकीचं आता सोसायटीच्या मालकीचं म्हणजे तुमची आमचीच मालकीचं की सोसायटी काही कोणा दुसरीची आहे काय अशी सामुदायिक शेती करायची म्हटलं तर आपली सोसायटी एखादा ट्रॅक्टर सुद्धा घेऊ शकेल काय म्हणणार ट्रॅक्टर हो बाबा एकदम खूप आणि चांगलं नांगरून होतं त्यानं हा मग ट्रॅक्टर म्हणायची बरं की होते काय बसत असेल होत्याला 700 रुपये बसतील की असं नाही परवा आपलं मामलेदार साहेब म्हणत होते आपल्या वाड्याच्या गळीत त्याचं काही पैसे मिळणार म्हणून मी म्हणतो तेथनच घ्या की पुढल्या वर्षाची नांगर तेरेच होऊन जाऊ द्या कसं मंडळी हे काय नाही मी माझ्या जमिनीत सोसायटीला देणार नाही गाव करणार नसेल तर मी बाहेरचे मजूर आणून करेन अरे होय तर ते बी कुणी शेतकरीच असतील ना हा कुणी येपारी आणणार आहेस तू हे बघा बाबूराव माझा ऐका तुम्ही शिशुपालासारखे गावचे अनेक अपराध केले आहात तुम्ही हा 100 आवा करू नका तुम्ही गाव करून जा कसे मुकाट्यानं सोसायटी फार तर तुमच्या जमिनीत तुम्हाला पैसे देईल अरे वा पण ही काय म्हणून माझ्यावर जबरदस्ती हा माझ्या इच्छेचा प्रश्न आहे अरे इच्छेचा आता जातो गुमान का तू पहिला पेशंट ठरा त्याच्या दवाखान्यात सांगितलेलं पत्र सांभाळ बरं ना मी नाहीतर मरशील पडदिशी या बाया तुझं लग्न झालं की घर मरती आहे मी माझं लग्न अशी सांगित होता तुझं लग्न खाशीरावा संघट व्हायचं आहे म्हणून काय तर घरात आहे डोळ्यात जरा काय झाले बघा बरे डोळ्या पुढे अंधारी आल्या गत कृपया म्हातारा झालाय आता लग्न करून टाकून सपवराचं अग सवड कुठे होती कृष्णाने आता वैसाखात बघूया पूर्वी तरी मिळाली पाहिजे आपल्या घरात दुखती घरात दुखती खरंच कमी दिसतंय काय तुझ्या डोळ्यानं आता सोन्यासारखी सुन आहे मोर आणि कुठे निघाल्यास गावात धुंड्या खरंच आबासाहेब मीही विचारणार होते आपल्याला साऱ्या गावाची तशीच इच्छा आहे नाही ते नाही वयाचं तुम्ही आसपास केलं ते सगळं ह्याच्यासाठी केलं असं गाव म्हणत ते असं काही डोक्यात आलं नका बघा थांबा ना औषध घालू ना डोळ्यात नको असं काही बघण्या परत
आमचं डोळे गेले आहे बरं. माझे शेजार कुठे गावलो? अरे तू गेला की गाव सोडून? अरे अरे सुटलो की माझ्या असतो याच्या खाली घातला असत त्याला. आमच्या उम्याला मी शिकवा बर का? म्हणजे तुम्ही गेल्यावर उभीच बोटाय ना ग. पाटील माझं एक म्हणणं आहे. आलाच काय आडवा? नव यंत्र चालू करायच्या अदूगर जोडीनं हळद कुकवाय ना ग. आता तू आम्हाला सांगतोस आपल्याच घरी बघितल्या. बर बर उम्या उतर खाली. लोमे हो मोर करा पूजा जोडी द्या. तस नव पूजा खासराव आणि दादरीन सलट असं कधी झाले का? वाव पण आता शेतकीच बांध तोडायला निघाला असं तुम्ही मग हे जाती जातील तर तरी बांध का ठेवत असा पाटील तुम्ही? तुमच्याच हुकमान हे बी होऊन दे काय वाटते ते करा. मी बी गाव सोडून जातो त्या बाबा शेकदाराकडे. तसं नव मालक हे बघ दादा आज पत्तूर गावानं तुझं म्हणणं ऐकलं या आता गावाचं म्हणणं तू ऐकलं पाहिजेस. हे लगीन झालं पाहिजे. कसं नागू देवा? काही हरकत नाही. पुराणा सुद्धा घडल्या त्याच्या गोष्टी. वशिष्ठ अरुंधती शंतनु मत्स्यगंधा अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यांची प्रीती आणि गावाचं म्हणणं असेल तर पाटील तुम्ही सुद्धा द्यावा आशीर्वाद त्यांना. ठीक आहे आमची आपली श्रद्धा आहे. देवांच्या मुखानं धरम बोलतोया. तू द्या त्यांच्या मनासारखं बाळानो. वा वा अर्धी बघायला माझी अख्खा मात्र पाहिजे होती. अरे तोंडानं काहीतरी गाणं बिन म्हण. अरे सुबयाला मुकर हाऊ नाही काहीतरी म्हण. माझ्या बैलाला आवड बैलाच्या. अरे मोर बघ तरी बैल आहे का ती काहीतरी देवा धर्माचं बोल. सीतारामाचं काही बरं झालं राम राज होणार आता राम राज होणार.